आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वंदूर येथे 70,000 रुपयांची चोरी, 10 तोळे सोन्यासह रोख रक्कम केली लंपास. अरविंद राजाराम घाटगे यांचे गावाच्या पश्चिमेला शेतात घर आहे. ते आपली पत्नी व दोन मुलं यांच्यासह तेथे राहतात. त्यांचा कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे. 30 तारखेला अरविंद यांच्या आईचे निधन झाले, त्यामुळे गावातील घरात आपल्या आईचे विधी पूर्ण करण्यासाठी पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. गेल्या 8 तारखेला काही कामानिमित्त शेतातील घरात आले असता तिजोरीतील लक्ष्मीहार, झुबे, चेन यासह 10 तोळे सोने व रोख 7,000 अशी 70,000 रुपयांची चोरी झाली आहे असे त्यांच्या लक्षात आले. 8 तारखेला तक्रार देण्यासाठी गेले असता महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे तक्रार घेतली नाही. 10 तारखेला अतुल अरविंद घाटगे यांची तक्रार घेतली. अधिक तपास पोलीस नाईक धनाजी तळपाडे करीत आहेत. महानकारी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील, वंदूरकर. सोनं 4.5 तोळ होत, 5 तोळ आणि पैसे 9,000 रुपये होते. पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलं तर पोरग ते बंद होतं, त्यामुळे दुसऱ्या दिवशी जाऊन घेऊन आले.